केवी ऑनलाइन पोर्टल चूजिंग सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शाळा विभागांच्या निवडीमध्ये सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी कशी निवडावी याबद्दल चर्चा करू. येथे मी केवी ऑनलाइन प्रवेश पोर्टल उघडले आहे. प्रथम पोर्टलवर दिलेल्या सूचनांमधून जाऊ. इन्स्ट्रक्शन्स लिंकवर क्लिक करा. सूचना पृष्ठ उघडले. डाव्या पॅनलमधून फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म लिंकवर क्लिक करा. पेज रिफ्रेश करा. चॉईस ऑफ स्कूल्स विभागावर क्लिक करा. कृपया येथे दिलेल्या शाळांच्या निवडीबद्दल सामान्य सूचना वाचा. आपण समान ऑनलाईन अर्ज वापरून तीन वेगवेगळ्या केंद्रीय विद्यालयामध्ये अर्ज करू शकता. पेज खाली स्क्रोल करा. आपल्याला सेवा प्राधान्य श्रेणी भरण्यात मदतीची आवश्यकता आहे का? शाळेच्या पृष्ठाच्या निवडीमध्ये सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी भरताना हा पर्याय उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य आपल्याला सर्वोत्कृष्ट सेवा अग्रक्रम श्रेणी ठरवण्यात मदत करण्यासाठी प्रदान केले गेले आहे. हे अस्वीकरण काळजीपूर्वक वाचा. आपण या पर्यायासाठी यस निवडू शकता आणि प्राधान्य निवडण्यात मदत घेऊ शकता. आपण वरील क्वेरीसाठी नो देखील निवडू शकता आणि स्वतःहून सेवा अग्रक्रम श्रेणी भरण्यासाठी पुढे जाऊ शकता. प्रत्येक केव्ही साठी सर्वोच्च सेवा प्राधान्य श्रेणी निश्चित करण्यासाठी खालील विभाग वाचा. लक्षात घ्या की भिन्न केंद्रीय विद्यालयांमध्ये अर्ज करताना त्याच मुलासाठी सेवा प्राधान्य श्रेणी भिन्न असू शकते. हे वेगवेगळ्या विद्यालयांमधील वडील, आई किंवा आजी आजोबांच्या सेवेच्या निवडीवर अवलंबून आहे. सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी विभागात खाली स्क्रोल करा. या विभागात केव्हीस प्रवेश मार्गदर्शक सूचनानुसार सेवा प्राधान्य श्रेणी देण्यात आली आहे. देशातील सर्व केव्ही कोणत्याही तीन वेगवेगळ्या केंद्रीय विद्यालयांच्या अंतर्गत येतात. केंद्रीय विद्यालयास अंडर सिव्हिल और डिफेन्स सेक्टर, केंद्रीय विद्यालयास अंडर इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग IHL, केंद्रीय विद्यालयास अंडर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग प्रोजेक्ट. श्रेणी आणि उपश्रेण्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ज्या पद्धतीने प्रायोरिटी सेट केल्या जातात त्यामध्ये ते भिन्न आहेत. प्रत्येक विद्यालयात अनेक सेवा प्राधान्य श्रेणी आहेत. ही संख्या प्रत्येक क्षेत्रात वेगळी आहे. उदाहरणार्थ सिव्हिल किंवा डिफेन्स सेक्टर अंतर्गत 5 सेवा श्रेण्या आहेत. IHL आणि प्रोजेक्ट शाळांमध्ये वेगवेगळ्या सेवा श्रेणी आहेत. हे देखील लक्षात घ्या की IHL आणि प्रोजेक्ट शाळांमध्ये प्रथम श्रेणीचे पुढील उपश्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. या प्रत्येक प्रकारात विशिष्ट श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वर्णन केले जाते. नागरी किंवा संरक्षण क्षेत्रांतर्गत असलेल्या केव्हीसाठी प्राधान्य खालील प्रमाणे आहे. प्रथम प्राधान्य केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि माजी सैनिकांना दिले जाते. मग येते सार्वजनिक क्षेत्र आणि IHL. तिसरे राज्य सरकारी कर्मचारी आहेत. चौथे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील आणि IHL राज्य सरकारचे कर्मचारी. शेवटच्या प्रकारात असे सर्व पालक समाविष्ट आहेत जे या विद्यालयासाठी आतापर्यंत मानल्या जाणाऱ्या प्रवर्गात येत नाहीत. म्हणूनच यात इतर पालकांसह स्वयंरोजगार, बेरोजगार, खासगी क्षेत्रात नोकरी करणारे किंवा स्वतःचे व्यवसाय असलेले पालक समाविष्ट आहेत. यामध्ये परदेशी नागरिकांच्या मुलांचा देखील समावेश आहे जे त्यांच्या कामामुळे किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणास्तव भारतात आहेत. या वर्गवारीत येणाऱ्या शाळांमध्ये कर्मचाऱ्यांचे नातवंडे अर्ज करण्यास पात्र नाहीत. कृपया लक्षात घ्या की IHL अँड प्रोजेक्ट स्कूलसाठी संबंधित विद्यालयाच्या प्रायोजक संस्थांच्या कर्मचाऱ्यांची मुले आणि नातवंडे सेवा प्राधान्य श्रेणीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. सेवा प्रकार प्रत्येक प्रकारच्या शाळेसाठी विशिष्ट आहेत. उदाहरणार्थ सिव्हिल किंवा डिफेन्स स्कूलची श्रेणी 1 IHL आणि प्रकल्प शाळांच्या श्रेणी 1 पेक्षा भिन्न आहेत. येथे काही उदाहरणे दिली आहेत. संरक्षण संस्थांमधील कर्मचारी आणि माजी सैनिक यांच्या मुलांना नागरी किंवा संरक्षण क्षेत्रातील शाळांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. आपण IHL अँड प्रोजेक्ट शाळांसाठी अर्ज करता तेव्हा ही श्रेणी 2 अंतर्गत येते.
IHL शाळांमध्ये संस्थेतील कर्मचाऱ्यांची मुले व नातवंडे यांना सर्वाधिक प्राधान्य मिळते. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट शाळांमध्ये प्रकल्प क्षेत्र संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मुले आणि नातवंडे यांना सर्वाधिक प्राधान्य मिळते. स्वयंरोजगार, खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि व्यवसायासह इतर कोणत्याही श्रेणीतील मुलांना सिव्हिल किंवा डिफेन्स स्कूलसाठी श्रेणी 5 मध्ये समाविष्ट केले आहे. त्यांना IHL आणि प्रकल्प शाळांसाठी 6 श्रेणी म्हणून गटबद्ध केले आहे. स्पेशल केसेस अँड एक्झाम्पल्स च्या व्हिडिओ मध्ये इतर प्रकरणासाठी सेवा प्राधान्य श्रेणी तपशीलवार वर्णन केले आहे. सेवा प्राधान्यक्रम श्रेणी कशी निवडावी याबद्दल काही उदाहरणे येते आहेत. मुले ज्यांचे पालक स्वतःचा खाजगी व्यवसाय स्वयंरोजगार आहेत, खाजगी कंपनीत कार्यरत आहेत किंवा बेरोजगार आहेत. भरलेल्या अर्जाचा नमुना येथे आहे. येथे दर्शवलेल्या उदाहरणात आई एका खाजगी कंपनीत काम करते, वडिलांचा व्यवसाय आहे. शाळा निवड खालीलप्रमाणे आहे: KV पनवेल, KV IIT पवई, KV भांडुप. शाळेची पहिली पसंती KV पनवेल या शाळेचे प्रोजेक्ट सेक्टर स्कूल म्हणून वर्गीकरण केले आहे. आपण विविध शाळांमध्ये अर्ज करताना वेगवेगळ्या पालकांची सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी निवडू शकतो, परंतु या प्रकरणात दोन्ही पालकांसाठी सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी समान आहे. इतर कोणत्याही वर्गातील मुले. येथे सेवा प्राधान्य श्रेणी 6 आहे. शाळेची दुसरी पसंती KV IIT पवई ही एक IHL श्रेणीची शाळा. येथे देखील सेवा प्राधान्य श्रेणी 6 आहे. तिसरी निवड KV भांडुप आहे. ती संरक्षण क्षेत्रातील शाळा आहे. येथे सेवा प्राधान्य श्रेणी 5 असेल. लक्षात घ्या की हे सर्व 3 KV मधील सर्वात कमी प्राधान्य श्रेणी आहे. येथे आणखी एक उदाहरण आहे. आई एक टेलर किंवा स्वयंरोजगार आहे, वडील बेरोजगार आहेत. शाळेच्या पृष्ठाच्या निवडीमध्ये KV कोळीवाडा एक सिव्हिल स्कूल आहे. या शाळेसाठी दोन्ही पालकांसाठी सेवा प्रवर्ग श्रेणी 5 आहे, म्हणून सर्व्हिस प्रायोरिटी कॅटेगरी ड्रॉपडाऊन मध्ये 5 निवडले आहे. शाळेची दुसरी पसंती KV कोलाबा 1 आहे. ही एक संरक्षण श्रेणीची शाळा आहे. सर्व्हिस प्रायोरिटीच्या ड्रॉपडाऊन मधून क्रमांक 5 योग्य निवड आहे. कृपया प्रवेश अर्जामध्ये सेवा प्राधान्य श्रेणी भरण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. आपण चुकीचे प्राधान्य निवडल्यास KV मध्ये आपल्या मुलाच्या प्रवेशाच्या शक्यतेवर याचा परिणाम होऊ शकतो. प्रवेश अर्ज कसा भरायचा यासंबंधी माहिती पुढील व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला भारत सरकार MHRD कडून अर्थसहाय्य दिले जाते. या स्क्रिप्टचे भाषांतर आणि आवाज राधिका हुद्दार यांचा आहे. पाहिल्याबद्दल आभारी आहे.